खरं सांगायचं तर ते रोल डेव्हलप केले गेलेले होते माझ्याकडून बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही येता आणि कॉमेडी होते. हा, तुम्ही येता आणि इथे असं हे करता आणि कॉमेडी कॉमेडी होते अशा पद्धतीने. पण बऱ्याच वर्षांनी पूर्ण बाइंडेड स्क्रिप्ट सिनेमाचं आणि उत्तम लेखन असलेलं मला बघायला मिळालं झिम्माच्या रूपात. खरं मला म्हणजे या गोष्टीचं कौतुक वाटतंय की फार फार थोडे डायलॉग्स असतील की जे मी माझे वापरले आहेत, पण ते पण माझे नव्हते, हेमंतचेच होते. तू इथे असं बोल तसं बोल, पण इराने जे लिहिलेलं होतं ते पूर्णपणे मी इराने जे लिहिलं होतं ते पूर्णपणे मी फॉलो केलंय. मी काहीही एक्स्ट्रा केलेलं नाही. ते कॅरेक्टर इतकं उत्तम तिने स्क्रिप्टमध्ये आणलेलं आहे की म्हणजे मला आवडतं की माझ्या कॅरेक्टरच्या गेटअपवर विचार करायला, त्याच्या भाषेवर विचार करायला, त्याच्या दिसण्यावर म्हणजे मॅनरिझम्सवर विचार करायला खूप आवडतं मला. मला असं वाटतं की पहिल्यांदा मला त्या सगळ्या गोष्टी त्या लिखाणात एकत्रित सापडल्या, म्हणजे मला एक्स्ट्रा विचार करायलाच लागला नाही. म्हणजे त्याच्यातलं थोडंसं असं होतं की ती आहे पश्चिम महाराष्ट्राकडली, एखाद्या राजकारण्याची बायको असू शकते ती, किंवा तिकडचे गडगंज जे काही सम्राट वगैरे असतात त्यांची बायको असू शकते. त्यामुळे ती पूर्ण तिची पर्स, तिचा गॉगल सगळं ब्रँडेड आहे, पण ती तिच्या मातीशी जोडलेली आहे. तिची भाषा अस्सल आहे आणि मुळात आधी ती माणूस म्हणून खूप निरागस आहे. म्हणजे सगळ्या शेड्स त्याच्यात इराणी आणलेल्या आहेत की ती बोलते त्याच्यातून जे काही कॉमेडी होते किंवा तुम्हाला हसू फुटतं ते ती बोलते म्हणून होत आहे. बाकी कुठेही काही एक्स्ट्रा करायला लागत नाही, कसलेही एफर्ट्स घ्यायला लागले नाही. सहज सुंदरपणे ते कॅरेक्टर लिहिले आणि तसं मी ते केलंय आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला खूप आवडेल. सगळी मॉडेस्टी खूप छान होती. अरे नाही रे, काय मॉडेस्टी, पण तू छान केलंस म्हणून ते छान दिसत एवढं नक्की. एक्झॅक्टली, मला आवडेल सुहास जोशींना, म्हणजे सुहास मावशीला विचारायला, कारण ती तिच्या पात्राविषयी बोलायचं राहिलं तुझं, तर तुझ्या पात्राविषयी आणि त्याच्या एकूण रिलेटिबिलिटी विषयी काय सांगशील? आता खरं सांगायचं तर पात्र माझ्याच वयाचं आहे, थोडस लहान असेल आणि पण तिचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ज्यांची ज्यांची मुलं अमेरिकेत असतात त्या 80% लोकांचे आहेतच, त्याच्यामुळे मी पटकन रिलेट झाले एक तर या रोलशी. आणि जे काय त्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला सारून आपल्याला मजा करायची, हा या म्हणजे रोलचा मला वाटतं मूळ गाभा तो आहे की अरे ठीक आहे ना, आपलं संसार आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, अमुक आहेत, अरे पण मी कधी मजा करायची, मला पण तर मजा करायला पाहिजे ना, मी याच्यातनं बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की 60-70 पुढच्या माणसांनी हा सिनेमा जरूर पाहावा, कारण शेवटी आपली आता हल्लीच्या शब्दात स्पेस, माझी जागा म्हणून जी काही असते ती प्रत्येकाने कशी जपायला पाहिजे, ज्याने तुमचं आयुष्य कसं सुखी होणार आहे हे या सिनेमात या रोडच्या थ्रू मला वाटतं दाखवलंय आणि ते करायला खूप मजा आली मला. तुमच्याकडे परमनंट टेप आहे, त्याचं बटन दाबलं की आपोआप सुरू होतं ते. नमस्कार, खूप आनंद होतोय की आपण एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्गसाठी भेटतोय. सो खऱ्या अर्थाने झिम्मा हे टायटल याचा जो अर्थ आहे तो किंवा आत्ताचा क्षण इतका मेटाफॉरिकली करेक्ट बसतोय की 2 वर्षाच्या सगळ्या अवघड परिस्थितीतनं बाहेर पडून आनंदाचा क्षण आपण सगळे मिळून अनुभवणार आहोत. आणि त्याच पद्धतीने हा चित्रपटही आहे, याच्यातही प्रत्येक पात्र आपापल्या त्या त्या कोशातनं बाहेर येऊन आयुष्य कसं एन्जॉय करू शकतो हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटी ते सापडतं की नाही अर्थात तुम्ही चित्रपटात पाहालच. पण झिम्मा खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात आता सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटगृह सुरू झालेले आहेत, चित्रपट येतो आहे आणि झिम्मा यामध्ये मी या सगळ्यांबरोबर काम करते. खरं तर हेमंतच्या प्रत्येक पिक्चरमध्ये मी असतेच असं आमचं ठरलंय, हो की नाही क्षिती? हो. पुढच्या पिक्चरचे पण आपण डेट्स आताच घेऊन टाकू.
पण आय वुड से प्राऊडली की आत्तापर्यंतचा हेमंतचा सगळ्यात सुंदर चित्रपट हा आहे. आणि मला हे मी त्याच्याकडनंही ऐकलंय आणखी म्हणून त्याला ओळखणारी सगळी लोकही बोलतात की त्याच्याही सगळ्यात जवळचा चित्रपट हा आहे. त्याने आतापर्यंत अनेक विनोदी चित्रपट लिहिले. माणूस खिशातनं पैसे नाही लावत ग म्हणून बायकोनी चित्रपट प्रोड्यूस केलाय. आपल्याला हवंय ते करता यावं म्हणून हा सगळा घाट आहे. एक्झॅक्टली. सो त्याने आतापर्यंत विनोदी चित्रपट लिहिलेत, कामं केली आहेत ऍज अन ऍक्टर, नाटक असेल, चित्रपट असेल, टेलिव्हिजन असेल, पण अतिशय मनापासून वेगळा प्रयत्न जो त्याला इतकी वर्ष करायचा होता तो जिम्माच्या माध्यमातून त्यांनी करण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि म्हणून त्याची बायको त्याच्या पाठीशी उभी राहिली प्रोड्यूस करण्यासाठी. आणि त्याचे मित्र पाठीशी नाही स्वार्थी विचारांनी केलाय मी हा, म्हणजे हेमंत डिरेक्ट करतोय बस म्हणजे काय सोने पे सुहागा म्हणू आपण. मला गोष्ट इतकी आवडली होती की आपली पहिली निर्मिती हे झिम्मापेक्षा वेगळा काही सिनेमा मी इमॅजिनच नसता केला, त्यामुळे थोडं स्वार्थी होतं. हे स्वार्थी इन टू ब्रॅकेट लिहा पण हे स्वार्थी होत. आणि त्याचे काही मित्रही त्याच्या बरोबरीने उभे राहिले. सो या सगळ्यांनी मिळून हा चित्रपट आम्ही सगळ्यांनी मिळून हा चित्रपट केला आहे. 2 वर्ष झाली. मला एक गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत खूप महत्वाची वाटते की आम्ही शूट करून 2 वर्ष झाली आहेत. म्हणजे त्याच्या आधी हा लिहिला गेला, मग कामं झाली, मग एडिट झाली, फिल्म रेडी होती 2 वर्षापूर्वी. आणि तेव्हा किंवा आत्ताही तुम्ही फिल्म बघाल तर ही तितकीच फ्रेश आणि रेलेव्हंट वाटते. असं खूप कमी वेळेला होतं की 2 वर्षानंतर ही चित्रपटातलं फ्रेशनेस किंवा रेलेव्हन्स की आजही ही सगळी पात्र तशी आपल्या आजूबाजूला आपल्याला भेटतील, आपल्या कुटुंबात आपल्याला भेटतील. हे सगळे जे काही 7 बायका आहेत, खरं तर इंद्रधनुष्यातल्या 7 रंगांसारखे आहेत. वेगवेगळी रंग आहेत, वेगवेगळी प्रत्येकाची शैली आहे, वेगवेगळी ऍक्टर्स म्हणून यार बघितलं मी सुरू झालीये. आणि ऍक्टर्स म्हणून पण सगळ्यांची ही खूप स्टाईल वेगळी आहे. तर हे सगळे एकत्र येऊन कसे मस्त कलरफुल दिसतात. आता त्यात सिद्धार्थ काय करतो हे बघूयात आपण. त्याच मला काही सापडलेलं नाही गणित. A1 पासून वाईट वागवत आहे. आणि आता मी माझ्या पात्राकडे येते. मी मैथिली नावाची व्यक्तिरेखा साकारतीये. मी खूप जास्त रिलेट केलंय या कॅरेक्टरशी. थोडस पर्सनल व्हायला हरकत नाही, कारण जेव्हा चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा मी माझ्या नवऱ्याला डेट करत होते. आमचा साखरपुडा झाला नव्हता आणि खऱ्या आयुष्यात त्याच्याबरोबर खूप कन्फ्युज्ड स्टेटमध्ये होते आणि पिक्चरमध्ये सुद्धा अतिशय कन्फ्युज्ड रिलेशनशिपमध्ये आहे. वेगळा अभ्यास करावा लागला. कन्फ्युज म्हणजे हो. आणि आता हे कसं नातं पुढे जाणार, ते काय त्याचं पुढे करायचं. आय थिंक खूप तरुण मुलं मुली आता ह्याच कॅरेक्टरशी किंवा तिच्या मनस्थितीशी रिलेट करणारी आहेत. स्पेस ही आमच्या एज ग्रुपसाठी पण तितकीच महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाला रिलेशनशिपमध्ये स्पेस हवी आहे, स्वतःसाठी स्पेस हवी आहे, करिअरमध्ये स्पेस हवी आहे. असं सगळं इतकं किचकिचाट आजूबाजूला असताना एखाद्या नात्याला कसं पुढे न्यायचं हे तिला कळत नाही असं माझं कॅरेक्टर आहे. आणि आय थिंक या चित्रपटात मी 0 अभिनय केलाय, कारण हे सगळं मला त्यावेळेला जाणवत होतं माझ्या पर्सनल आयुष्यात. आणि हीच माझी व्यक्तिरेखा आहे. सुचित्रा बांदेकर या माझ्या आईच्या भूमिकेत आहेत या चित्रपटात. सो तेही खूप सुंदर नातं आहे. पुन्हा त्याच्याशीही मी खूप रिलेट करू शकले. प्रत्येक मुलीचं नातं आपल्या आईबरोबरचं असंच असतं. थोडंसं गोड, थोडंसं जास्त आंबट आणि थोडंसं तिखट. पण ते तितकं खरं नातं या चित्रपटाच्या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि ते अनुभवता आलं. या सगळ्या मंडळीबरोबर मी पहिल्यांदा काम करते अपार्ट फ्रॉम द बॉईज म्हणजे हेमंत आणि सिद्धार्थ. पण फार मजा आली. सो आता खूप आनंद होतोय की फायनली चित्रपट रिलीज होतोय. आता मात्र माझ्या पर्सनल आयुष्यातला स्टेटस बदललेला आहे. लग्न झालंय, सेटल झालंय, सिनेमाही मार्गी लागला, सगळं मार्गी लागलंय. थँक्यू. यस मृण्मयी. मृण्मयी तुला या सिनेमात मराठी मध्ये बोलून कसं वाटलं? माझं आता तुम्ही टीजर मध्ये जर पाहिलं असेल तर मी गुजराती बोलतीये सिनेमात अधून मधून. तर माझं जे कॅरेक्टर आहे तिचं नाव आहे रमा आणि तिचं एका मोठ्या हॅपी गुजराती जॉईंट फॅमिलीमध्ये लग्न झालेलं आहे. आणि सोनालीचं जसं कॅरेक्टर आहे त्याच्या बरोबर उलट आहे एका अर्थाने मला वाटतं. कारण रमा ही एक आनंदी मुलगी आहे, तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे, तिला वाटतं, तिला प्रचंड उत्साह आहे. आणि ती एका गुजराती फॅमिलीमध्ये आता राहू लागली आहे, त्यामुळे तिच्यातला एक असं एक गुजराती टेक्स्चरही आहे त्या कॅरेक्टरला. ती येता जाता उठता बसता आंबे मात की जय असं म्हणत असते. आणि ते कॅरेक्टर खूप गोड आणि खूप
तरल तरल असं म्हणताय तरल फार हे होईल काव्यात मग गुजरातीत सांग ना काय शब्द आम्ही करू आमने तरल माटे किंवा बहु तरल छे कॅरेक्टर मारू आणि इरावती आणि हेमंतने ते इतकं गोड लिहिलंय की ते मला करायला प्रचंड मजा आली आणि त्यात माझं गुजराती भाषेवर आणि गुजराती माणसांवरही फार प्रेम आहे कारण मी गुजराती नाटकही करते संपूर्ण देशाचं आहे घाबरू नको पण एटले बहु मजा आवी आणि या बद्दा लोक बहुज 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 एटले बहुज प्यारा छे तर त्यामुळे हा जर काही गुजराती मंडळी असतील तर तुम्ही सुद्धा हा चित्रपट आवर्जून पहा कारण गुजराती लोकांचं रेप्रेझेंटेशन मी उत्तम केलंय असं मला वाटतंय मी खाकरा फाफडा चकली बिकली सगळं घेऊन ट्रिपला निघाले असं हे कॅरेक्टर कडक लाडू पण पण मीही मला वाटतं सिद्धार्थ आणि मी अग्निहोत्रामध्ये खूप वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं त्यानंतर आणि सुहास मावशी आणि मी सुद्धा पण त्या व्यतिरिक्त मी या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम केलं आणि खूप मजा आली आधी जाताना खूप भीती वाटली होती की इतक्या वेगळ्या एनर्जीज आहेत ते सगळे येऊ शकतील नाही येऊ शकणार हु नोज पण आय थिंक सगळे कॅरेक्टर म्हणजे सगळे जे ऍक्टर्स आहेत की त्यांनी हे इन द फर्स्ट प्लेस आमच्यासाठी घडवून आणलं पण आम्हाला सगळ्यांना हे लक्षात येत होतं की ही एक एन्सेम्बल फिल्म आहे सगळ्या ऍक्टर्सनी एकत्र सेम एनर्जी घेऊन इथे शूटला आलो तरच ते वर्क होऊ शकेल तर आय थिंक ते तसं झालंय आणि सगळ्यांची खूप चांगली एनर्जी या फिल्ममध्ये लागली आहे लंडनमध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली त्यामुळे आय एम सो ऑनर्ड की मला सुहास मावशी बरोबर निर्मिती मावशी बरोबर काम करता आलं आणि सो हॅपी की सोनाली नाहीये पण सोनाली क्षिती आम्ही सगळे एकत्र काम करू शकलो आमच्या विसरू नकोस नाही 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 आणि एक जी व्यक्ती आज इथे मिसिंग आहे सुचित्रा बांदेकर तिला आम्ही प्रेमानी साप असं म्हणतो कारण की ती थोडंच नेमकंच बोलते आमच्या सगळ्यांच्या वतीने सेटवरती बोलायची पण ती जे बोलायची तसं व्हायचं असा एक आवाज एक फणा काढलेला नाग आज आम्ही खूप मिस करतोय पण या सगळ्यांबरोबर आम्हाला मला काम करता आलं याचा मला खूप आनंद आहे आणि जे असं वाटत राहतं लोकांना की ऍक्ट्रेसेस एकत्र कोएक्झिस्ट करू शकत नाहीत किंवा त्यांच्यात भांडणं असतात तर असं अजिबातच नव्हतं आम्ही दोघं जिथे असू तिथे असं नाही घडलं काय आम्ही दोघं जिथे असू तिथे भांडणं नाही होणार गप्प बसे तू पण खरंच मला खूप आनंद झाला की आम्ही सगळे एकत्र एक एनर्जी घेऊन ही फिल्म बनवू शकलो थँक्यू थँक्यू मला आता फार उजर राहणं कमी बोलणं त्या मुलीला कॉन्फिडन्स नसणं शाय राहणं कमी बोलणं अजिबात वाईट न बोलणं दिस इज सो चॅलेंजिंग आणि मी पाहिलं तिचं 6 महिन्याचं वर्कशॉप चालू होत या सिनेमासाठी आणि वेगवेगळ्या भारतातल्या मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स अभिनेत्यांकडनं तिचं वर्कशॉप घेण्यात आलं आणि ते पात्र तुला साकारायला मिळेल कसं वाटतंय तुला क्षिती मीता सारखंच सांग नाही मीता आता परत नाही होणार तसं ते जरा डिफिकल्ट आहे पण फार कठीण नाही गेलं खरं सांगायचं तर कारण मी अजिबात त्या कॅरेक्टरशी म्हणजे त्याच्या स्वभावाशी नाही रिलेट करू शकले कारण ते खूपच बुजर आणि घाबरलेलं असं कॅरेक्टर आहे पण ते इराणी ऑलरेडी इतकं छान लिहिलं होतं इतकं छान स्केचआउट केलं होतं आणि माझ्या नशिबाने मला मी खूप इनिशियल प्रोसेस पासून ह्या सिनेमाचं स्क्रिप्ट होत होतं तेव्हापासून मी ते छोटे छोटे चेंजेस पासून सगळं ऐकत होते त्याची मला खूप मदत झाली हेमंत बरोबर काम करताना त्याचं त्यांनी दिलेलं ब्रीफ आणि बाकीच्यांची एनर्जी ह्या सगळ्यांनी ते काम करायला मजा आली खूप आणि असं चॅलेंजिंग वेगळं आपल्यापेक्षा खूप वेगळं आपल्यापेक्षा ऍब्सोल्युटली वेगळं कॅरेक्टर करायला मिळणं हेच खूप होतं माझ्यासाठी कारण मी असं कॅरेक्टर याआधी कधीही केलेलं नाहीये इतकं गरीब बिचार हरवलेलं आणि कोकरू कोकरू ऍक्च्युअली कोकरू जे तुझ्यासोबत मी असतो ते तुला करायचं हा तर ते इन्स्पिरेशन होत मला मी हेमंतला बघते गेली 9 वर्ष ते 9 वर्षाचा एक्सपिरियन्स मी माझ्या बरोबर घेऊन ते काम केलं पण खूप मजा आली मला खरंच मजा आली कारण एकतर निर्मिती मावशी सोनाली मृण्मयी सायली सुचित्रा सुहास मावशी मी सुहास मावशी आणि सुचित्रा बरोबर आधी काम केलंय आणि बाकी कोणाबरोबर केलं नव्हतं पण खूप खूप जास्त मजा आली सिद्धा बरोबर काम करायला खूप मजा आली मला ते आता आपण शेवटच्या गाण्यात पाहिलं ते आमच्या दोघांचं इंटरॅक्शन काहीच नाहीये खरं तर त्यात पण ते मला खूप जास्त आवडतं
आणि इरा थँक्यू व्हेरी मच, माझं कास्टिंग या सिनेमात इरानी लावून धरलंय, हेमंतनी गिव्हअप केलं होतं की हिला काही वेळ नाही, ही काही करणार नाही, पण इरानी लावून धरल्यामुळे मला ह्या सिनेमात काम करायला मिळालं. थँक्यू सो मच. मला एक थोडस वेगळं एक हे सांगायचंय की मला म्हणजे कल्पना फिल्मची अर्थातच डोम्याची होती, नाही ती खरं तर चित्ती आणि माझी मिळून होती कल्पना, की अशा काही बायका ज्या जातात आणि ज्यात काहीतरी त्यांना स्वतःबद्दल सापडतं किंवा काहीतरी बदलतं आयुष्याबद्दल कळतं आणि आम्ही ते सगळं बांधायला बसलो. पण माझी जी काही गेल्या अनेक वर्षात डोम्याबरोबर ओळख वाढतेय किंवा या फिल्मच्या प्रोसेसमध्ये असेल, त्याच्या नंतरच्या कामामध्ये असेल, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की त्याला बायका कळतात. आता म्हणून तो नवरा कसा आहे मला माहिती नाही. एक कौतुक आहे, बायका कळण्यातला भारतरत्न आहे. त्याला बायकांशी रिलेट करता येतो, तो एक खूप मजेशीर मित्र असतो आणि तो मुलींच्यातला होऊन मित्र त्याला बनता येतो. मी कॉम्प्लिमेंट म्हणून देते, तू कशी घ्यायची ते तू बघ. पुन्हा मला माहिती नाही नवरा म्हणून याचा काय उपयोग होतो अथवा नाही, बट ही एंड्स अप बीइंग अ रिअली गुड फ्रेंड टू गर्ल्स, हे मी अनुभवलं सुद्धा आहे आणि हे मी बघितलं सुद्धा आहे. आणि त्याचा इथन आपल्याला एकत्र घरी जायचंय, चांगलं तिथे चांगलंच पुढे कंटिन्यू ठेवू. तर नाही, तर माझं म्हणणं आहे की त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ती कॅरेक्टर ट्रीट केली आहे त्याच्यात सुद्धा ते उतरलंय ती सेन्सिटिव्हिटी. थँक्यू. मगाशी तू बोलला ना की काही निर्मिती मावशींनी सांगितलं की काही त्यांनी सुचवले डायलॉग ते हेमंतचे होते, त्याच्यावरची जी रिएक्शन होती त्याची वाक्य आता एक मी पाहिलेलं आहे या दोघांबद्दल, की जेव्हा आपण म्हणतो ना घरचं कार्य काहीतरी असतं, तेव्हा ते घरचं कार्य जेव्हा घडत असतं तेव्हा ते घर कसं असतं हे मी पाहिलेलं आहे. प्रोड्युसर, दिग्दर्शक, अभिनेत्री, अभिनेता एकाच सिनेमात, ते घर तुम्ही पाहायला हवं होतं शूटिंगला जायच्या आधी. सगळ्यांचे कॉस्ट्युम्स एका घरात होते, सगळी प्रॉपर्टी एका घरात होती, आणि हे सगळं म्हणजे हे सगळं मॅनेज करणं असं नाहीये की आम्ही सगळे उठलो आणि इझिली सगळं छान मस्त लंडनला छान मस्त शूटिंग केलंच आम्ही, पण ते इझिली घडलं अशातला अजिबात भाग नाहीये. आम्ही सगळे जे एन्जॉय करत होतो शूटिंग सुद्धा, शूटिंगची प्रोसेस सुद्धा, शूटिंग व्यतिरिक्त सुद्धा आम्ही जे एन्जॉय करत होतो त्याच्या मागे खूप काय काय घडत होतं, त्यांना खूप काय काय गोष्टींना सामोरं जावं लागत होतं आणि ते इतक्या इझिली आम्हाला कळू न देता पार पाडत होते की आम्हाला सुद्धा असं वाटलं की हे सगळं इझिली घडलंय. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल या दोघांसाठी हॅट्स ऑफ आणि टाळ्या होऊन जाऊया, कारण पहिली निर्मिती इतकी कमाल असणं हे फार गरजेचं आहे आणि हे त्या दोघांनी मिळून त्यात निर्मिती आणि यामध्ये एक अत्यंत इंटरेस्टिंग पात्र हे म्हणजे डोमे स्वतः साकारत आहे, खूप सुंदर पात्र आहे, ज्यांचे फोन कटच केले जातात कारण त्यांच्याशी बोलायची फारशी इच्छा नसते. सोनाली जे मला वागवते तेच ती तिथे वागवते आहे, फोन कट करणे, लक्ष न देणे वगैरे. सो हे म्हणजे तुमच्या पात्राबद्दल तुम्ही काय सांगा? नाही आता यात ते पात्र काय म्हणजे सांगायचं आता. सो जसं ट्रेलर मध्ये दिसेल त्याच्या आधी थोडक्यात, नाही ट्रेलर मध्ये दिसेलच, पण सोनाली म्हणाली तसं एक लग्न ठरलेल्या जोडप्यामध्ये सुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत कन्फ्युजन असू शकतं, लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यावर तर होतातच, चालूच असतं ते, अखेरपर्यंत चालू असतं की हे आपण एकत्र राहायचंय का नाही. कधी कधी भांडणं इतकी टोकाल जातात उद्यापासनं तू सोड घर, हेही रोज होतं उद्यापासनं. नाही नाही आता नको, 19 तारखेपर्यंत थांब सगळं होऊन जाऊ दे, मग बघूया पुढे. सो हे होतच असतं आणि अगदी छोटीशी भूमिका आहे. आता इथनं एक कलाकार घेऊन जा इंग्लंडला, त्याचा खर्च उचलण्यापेक्षा म्हणलं आपणच करू, इतकं ते बजेटला धरून असं होतं. पण नाही, मगाशी सिद्धार्थ म्हणाला फक्त आम्हा दोघांची मेहनत नाहीये, अमेय खोपकर यांचा पाठिंबा, त्यानंतर स्वाती खोपकर, त्यानंतर